यशवंत जाधव आहे त्यांच्या डायरीमध्ये मातोश्री अशी नोंद आहे, 2 कोटी रुपये मातोश्रीला दिले, 50 लाखाची घराण मातोश्रीला दिली अशी गंभीर नोंद आहे. नेमकी काय नोंद आहे ही मग बघितलेली नाहीये, पण आता इन्कम टॅक्स ज्या काही नोंदी आहेत त्या नोंदींच्या संदर्भात उचित चौकशी करेल, त्यामुळे यापेक्षा अधिक त्याच्यावर काही बोलण्याचं कारण नाहीये. ज्या पद्धतीने त्यांचं भ्रष्टाचार समोर आलेलं आहे बीएमसी मधलं, एवढ्या वर्षामध्ये एवढं प्रचंड प्रॉपर्टीज आणि मुंबईकरांना एका प्रकारे लुबाडलं जातं. 100% मी तर सभागृहामध्ये सांगितलं की 24 महिन्यात 38 प्रॉपर्टी म्हणजे कोविडच्या काळामध्ये आम्ही जे म्हणत होतो की कोविडच्या नावावर भ्रष्टाचार चाललेला आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच होत नव्हतं हे आता स्पष्ट झालेलं आहे. यशवंत जाधव यांची ही सगळी आणि मातोश्रीची नोंद पूर्ण चौकशी होऊन समोर आला पाहिजे महाराष्ट्रात. मला असं वाटतं की या संदर्भात जी काही इन्कम टॅक्स विभाग आहे ती उचित चौकशी करेल. मला वाटत नाही की यावर मी फार जास्त काही प्रतिक्रिया दिली पाहिजे. देखिए इस बारे में इन्कम टॅक्स जांच कर रहा है, इनकम टैक्स उचित जांच करेगा, इससे ज्यादा मैं कुछ इसके ऊपर प्रतिक्रिया नहीं दूंगा. मुंबई की जनता को लूटा जा रहा है. बात तो बिल्कुल निश्चित है कि 24 महीनों में 38 प्रॉपर्टियां उन्होंने खरीदी है. 2 साल कोविड था, कोविड में कोविड के नाम पर किस प्रकार से मुंबई महानगर पालिका को लूटा जा रहा था ये आरोप हमने जो किया था, ये इससे सप्रमाण हमारे सामने बिल्कुल सिद्ध होता है किस प्रकार से मुंबई को ये लोग लूट रहे थे.